श्याम स्पोर्ट्स, शेखर मयेकर आणि राकेश ही सलामी जोडी. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहज गत्या. एक तीन धावा अर्जित केल्या जातात, सो सॉरी तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दोनच धावा अर्जित केल्या जातात आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या होती बिनबाद दोन. दरम्यान व्हाईट चेंडूची फेक, चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलंय, चेंडू मिड ऑन रिझन मध्ये वन बॉस पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं अरविंदवर अतिशय चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. एकच धाव, धावसंख्या एक दोन पुढे सरते, धावसंख्या होती ती चार. पुढे एकदा प्रभाकर आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती राकेश याला. राकेश याच्याकडे चांगली फटक्यांची ठेवण आहे. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलं होतं, पुन्हा एकदा चेंडू अरविंद कडे जातोय. एकच धाव, धावसंख्या एक धावने पुढे सरते, धावसंख्या होते ती. या ठिकाणी थोडस चेंडूला मिसपील केलं गेलं होतं आणि दक्ष असतात ते फलंदाज आणि त्या क्षणी एक धाव अजूनही अर्जित केली जाते. या दोन धावणी संघाची धावसंख्या वाढते ती सहा. पहिले षटक प्रगती पथावर नाणेफेक जिंकण्याचा धाडसी निर्णय घेतो श्यामस्फोट धामणगाव संघ फलंदाजी करण्याचा. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातं, मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार अतिशय उत्तम फटका आज पाहिला आपण राकेशच्या बॅट मधून. सुंदररित्या चेंडूला भिरकावून दिलं, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि या सहा धाव्याने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरते, धावसंख्या होते ती बारा. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात आपण पाहतोय. खराब चेंडू उत्तम फटका, जसा प्रश्न तस उत्तर राकेश याच्या बॅट मधून. निश्चितच थोडासा दिशाईन चेंडू आपण पाहतोय, स्क्वेअर मारा आपण पाहतो. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच व्हाईटची कोण करते गभांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते ती तेरा. चेंडूला सुंदर असा पूल केलं होता, अतिशय उत्तम शत्ररक्षण आपण पाहिलं प्रवीण द्वारा. आणि सहज गत्या दोन धावाजित करण्याची संधी, दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती पंधरा. अजूनही मला वाटतं षटकातील चेंडू एक चेंडू शेष असावा. थोडासा महागड षटक पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रभाकर द्वारा. अतिशय सुंदर पेक, अतिशय प्रतिम चेंडू, लॉकल मधला चेंडू आपण पाहिला. हलकासा अपील केला तो पंच बाईचा इशारा करतात. थोडासा अपील आपण निश्चित पाहिला होता मात्र पंच संमत नव्हते. एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या वाढते एक धावेने, धावसंख्या वाढते ती सोळा. षटक समाप्त, क्रमांक एक.
पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या पथरानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 16 उत्तम सुरुवात चांगली सुरुवात जबर सुरुवात अफलातून सुरुवात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपण पाहतोय धावसंख्या होती ती 16 दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा गोलंदाजावर संपतो प्रवीण वेलकम आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पाहत होते राकेश वेलकम श्यामजी चौघडे आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल गेली 4 दिवस 5 दिवस चालणारी स्पर्धा स्पर्धेचा 4th day आणि सलग 4th दिवशी त्यांची उपस्थिती आवर्जून आहे श्याम चौघडे शिक्षण महर्षी वेलकम संघटनेचे खजिनदार प्रदीप जोशी आपलंही मनापासून स्वागत असेल प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली खारगाव संघ अतिशय उत्तम कामगिरी करतो तालुका क्रिकेटमध्ये राकेश बाद झाल्यानंतर मला वाटतं वसंत जातोय मागच्या सामने वसने अतिशय उत्तम फलंदाजी केली होती त्याला उत्तम साथ दिली होती नंदू याने आणि सर्वात विस्फोट फलंदाजी केली होती तो मंगेश याने प्रवीण आणि चेंडूला थोडस ऑन द अप खेळून काढलेले चेंडू शॉर्ट कव्हरला जातो विजय त्या ठिकाणी अतिशय चांगलं शतरक्षण करतो एक धावर जिंकण्याची संधी प्राप्त होती ती फलंदाजाला स्थायिक रोटी करण्याची संधी असेल ती मयकर याला पुन्हा एकदा प्रवीण या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं चेंडू हवेमध्ये शतरक्षक मात्र झेल सोडतो जीवदान देतो आयुष्य मानचा आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय यतीश या ठिकाणी झेल सोडतोय अपलीकडे चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं चेंडू मिडान लॉंगॉनला येतोय मात्र थोडस खराब शतरक्षण आपण पाहिलं शतरक्षण चेंडू कलेक्ट करताना आणि जीवदान मिळतंय ते मयकर याला या ठिकाणी मात्र चेंडूला भेरकावून दिला जात आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो टावरिंग षटकार वसंत यांच्या बॅट मधून एक उत्कृष्ट फटका आपण पाहतोय धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते धावसंख्या होती ती 24
पुन्हा एकदा प्रवीण टुवासन. आणि या ठिकाणी निश्चितच खराब चेंडू दिशा चेंडू स्वेअर मारा आपण पाहतोय. पंचाच्या समर्थात धाव मिळते अवांतर. धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या 25. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र स्लो अँड डेव्हिल थोडासा चेंज ऑफ पेस आपण पाहिलं होतं, परिवर्तन पाहिलं होतं, चेंडूची गती कमी केली होती. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला नव्हता, पण चनकडनं काही मिळेल या अपेक्षेने चेंडूला सोडून दिलं होतं. मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं जातं. कार्पेटसाठी चेंडू मिडाऊनला जातो. एक धावाची दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहतोय. फेक थोडीशी रॉंग इन झाली होती. दोन धावा या दोन धावाने सांगायला धावसंख्या होती ती 27. वेलकम उमेश कलिकमाता खरबाव. आणि खरोखरच कालच्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त षटक ज्याने आतलं होतं आणि बलाढ्य संघाला पराभूत करण्यामागे ज्याचा एक सियाचा वाटा होता उमेश, अतिशय उत्तम गोलंदाजी केली होती. आणि कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये गावदेवी अंजूर या संघाला पराभूत करण्यामागे एक उत्तम गोलंदाजी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. थोडासा दबकण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कवरला जातोय. प्रेमना चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा मिसप्लेस केला जातोय चेंडूला आणि सहज गती एक दोन दबाजित करण्याची संधी. धावसंख्या 1. पंचांचा इशारा तो 1 एकच दबाजित केली जाईल. धावसंख्या 28. अंकुश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात जातो अंकुश. अतिशय सुंदर फेक होती. अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क करून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय सुंदर पेक. अतिशय अप्रतिम चेंडू. निश्चितच लेग बिफोर फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर अतिशय लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. चेंडूला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. रॅटम राऊंडचा मार्ग होता. आता मला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. ती विस्फोट फलंदाज मागच्या सामन्यामध्ये खरोखर ज्याने चौफेर फटके बिजला प्रारंभ करून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं होतं तोच हा फलंदाज महेश. चेंडूला थोडस क्रॉस द लाईन होता.
चेंडू मिड फील्डर मध्ये ट्रॅव्हल होतो एकच धाव मंगेश अफलव महेश अफलव वैयक्तिक हात खोलतो आणि संघाची धावसंख्या मात्र एकदा पुढे सरते धावसंख्या होते ती 29 या ठिकाणी मात्र निश्चित चेंडू चिकाट घेऊन शॉर्ट गलीमध्ये चेंडू गेला होता आणि एक धाव मात्र अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला एक धावणी संघाची धावसंख्या वाढते ती 30 मित्र यानंतरचा असणारा सामना कालिका माता खारबाव विपक्ष गावदी स्पोर्ट्स राजनोली दोन्ही संघाच्या संघाने आपण प्लीज नाणेबीसाठी व्यापी कक्षाशी संपर्क साधायचा आहे राजनोली विपक्ष खारबाव आणि चेंडूला शॉर्ट ऑन पोल अँड सक्सेसफुल अतिशय उत्कृष्ट फटका टायमिंग आपण पाहिलं होतं फलंदाजाकडा अकोट टप्प्याचा चेंडूला चेंडूला सुंदरित्या पोल केलं चेंडू मेडिकल रिजन सीमेच्या बाहेर जाणारा एक दणदणीत षटकार येतोय आणि साध्या वेळेने आता धामणगाव्या संघाची धावसंख्या वाढते ती 36 तीन षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 36 शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर स्लॉगर ज्याला आपण म्हणतोय हाणामारीचं षटक एका चांगल्या सुस्थितीमध्ये पाहतो श्यामस्फोट धामणगाव संघाला देवीदास अंतिम षटकात आलतोय पंचांकडे गाड घेतो रॅटम राऊंडचा मारा करतो स्ट्राईक रोटेशन काही संधी आहे ती पसंत याला दोन्ही आघाडीचे फलंदाज आहेत धामणगाव या संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज आहेत चेंडूला सोडून दिलं जातं निश्चितच लेक्समच्या थोडासा बाहेर चेंडू पंच भाऊ पाटील यांच्याकडे वाईट करेल अवंतर धाव अवंतर धाव संघ धावसंख्या होती ती 37 लॉस ऑफ टू विकेट अँड लास्ट फॉर प्रोग्रेस शेवटचं अंतिम प्रगती पथावर आहे नाणेफेक हरल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतो तो फलंदाजी करण्याचा आपण पाहतो लिव्हिंग एज घेऊन चेंडू निश्चितच उत्तमरित्या गॅदर केला जातोय फलंदाज बाद होतोय वसंत बाद होतोय आणि वसंत बाद झाल्यानंतर बघूया नेक्स्ट फलंदाज राजू जातोय बाद झालेला फलंदाज आपण वसंत याला पाहिलं नेक्स्ट फलंदाज राजू येतोय शेवटचं षटक प्रगती पथावर संघात धावसंख्या अजून स्थिर धावसंख्या ती 37 आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महेश याला या ठिकाणी मात्र चेंडूला हलक्या थोडस टॅप केलं होतं चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय अतिशय चांगली शतकक्षर आपण पाहिलं एकच धाव आणि एक धाब्याने धावसंख्या होती ती 38 चेंडूचा थोडासा वेट केला होता फलंदाजाने आणि अंतिम क्षणी चेंडूला सुंदर असं थोडंसं स्क्वेअर केलं होतं चेंडू शॉर्ट तळम्यानला जातोय एक धाव अर्जित करण्याची संधी आणि एक धाब्याने धावसंख्या होती ती 38
फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, चेंडूला ड्राइव्ह केलं जातं, अतिशय चांगले शतरक्षण यतेश द्वारा एकच धाव, धाव संख्या होती ती 39। अजूनही मला वाटतं तीन चेंडूंचे पिक बाकी असावी। आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता, अतिशय अप्रतिम जेल, अतिशय अप्रतिम जेल कलेक्ट केला जातोय केदार द्वारा। बाद झालेला फलंदाज आपण मग महेश याला पाहिला, अतिशय उत्कृष्ट जेल कलेक्ट केला गेला होता, खरोखर अतिशय प्रतिम जेल वाकडण्याचं जेल, स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल असलेला फलंदाज क्षेत्ररक्षक पाहिला केदार याला, अतिशय प्रतिम जेल केदार याने कलेक्ट केला होता आणि एक बिग विकेट बडी मछली जाल में। आता मात्र स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती नंदू याला, देवीदास टू नंदू। चेंडूला अडवलं जातं कैलाश द्वारा, हुक करण्याचा प्रयत्न होता, टॉपिक घेऊन चेंडू निश्चित आपण आपल्या एसट्यांच्या मागे मात्र गॅदर करता आला नव्हता किंवा अपेक्षेपेक्षा जास्त उंचली घेतलेले चेंडू एसटी रक्षकाला कलेक्ट करता आला नव्हता। धाव संख्या 40 आहे। पुन्हा एकदा चेंडू थोडासा बेस्ट स्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतो, एक धाव अर्जित दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेलकम। आणि मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आमचे परम मित्र भिवंडी क्रिकेट समालोचक, जी संघटनेचे विद्यमान सचिव आणि भिवंडी अंडर 19 जी असोसिएशन जी संघटना आहे त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संदेजी वाकर त्यांच्या समेत आमच्या संघटनेचे विद्यमान सदस्य मनोजजी ठाकरे, तालुका क्रिकेट उत्तम समालोचक या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। विनंती शाला आपण व्यासपीठ मंचावर यायचं आहे, या स्पर्धेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय। धन्यवाद मोहनदादा भोईर, निश्चितच या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे भिवंडी समालोचक संघटनेचे विद्यमान सचिव तसेच समालोचक मनोज ठाकरे आणि संदेश वखारे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही भिवंडी 40+ चाचणी स्पर्धा 2018 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर सुरू असलेला सामना दोन बलाढ्य संघा दरम्यान श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी स्पोर्ट ओली या दोन्ही संघा दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। 43 धावांचं विजय लक्ष ठेवलेलं आहे ते श्याम स्पोर्ट धामणगाव या संघानं गावदेवी स्पोर्ट होली या संघासमोर। वेलकम सुस्वागतम आमच्या संघटनेचे पदाधिकारी संदेश वखारे, ग्रामस्थ भिनार,
आणि मनोज ठाकरे उत्कृष्ट समालोचक गोरसई गावचे सुपुत्र आहेत. आपल्या भिवंडी सिनियर 40+ संघटनेच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. दोन्ही मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी, खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये मनोज ठाकरे गोरसईचे सुपुत्र आहेत, तर संदेश वखारे हे भिवंडी समालोचक कमिटीचे विद्यमान सचिव आहेत, भिनारगावचे सुपुत्र. आणि निश्चितच मी सामना विसंतीसाठी थांबलाय, तर आपल्या मंडळाचे पदाधिकारी श्याम चौगले साहेब यांना विनंती करतोय की या दोन मान्यवरांचं आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचे. श्याम चौगले साहेब, संदेश वखारे भिवंडी समालोचक संघटनेचे सचिव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद श्याम चौगले साहेब. त्यानंतर मी अनिल दादा पाटील मंडळाचे सल्लागार आहेत, गावदेवी स्पोर्ट अंजूर या संघाचे अष्टपैलू खेळाडू यांना विनंती करतोय की आपण मनोज ठाकरे गोरसई गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट समालोचक यांचं स्वागत सन्मान केला जातोय. धन्यवाद. सामन्याकडे बोलूया. सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी स्पोर्ट ओली संघ. पाहूया 43 धावांचं लक्ष 4 शतकामध्ये गाठायचं आहे. सुपर 8 सामन्यांना सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच या सामन्यामध्ये गुरुदत्त माणकुले या संघ आत्ताच पराभव झालेला आहे, तो जय बोलण्यात सरुलीपाडा या संघाबरोबर. त्यानंतर भावले संघ पराभूत झालेले. यावर धामणगाव श्याम स्पोर्ट धामणगाव संघ चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय, तर सलामीवीर जोडी मैदानामध्ये रवाना होते. हरिदास आणि अरविंद भोईर आमचे तिन्ही पंच या सामन्याचं परीक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. भाऊ पाटील, सुरेश घरात आणि विशाल नाईक उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं कालिका माता खारबाव आणि गावदेवी स्पोर्ट रांजनोली दोन्ही संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले असतील तर कृपया कर्णधार आणि त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचंय. भिवंडी 40+ सिनियर कमिटी चाचणी स्पर्धेचा आगास, अतिशय उत्तम आयोजन. निश्चितच अजय भुईर यांच्याकडून गावदेवी ओली या संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद अजय भुईर. कालिका माता खारबाव तसेच गावदेवी स्पोर्ट रांजनोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉच बॉक्स मध्ये यायचंय. सामना सुरू होतोय. 43 धावांचं लक्ष श्याम स्पोर्ट धामणगाव संघाकडून सलामी चे गोलंदाज रामा. पाहूया पहिला चेंडू हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. निश्चितच प्रारंभ होतोय. शतक क्रमांक पहिला चेंडू, चेंडूला हवेमध्ये सोडून दिला होता, लो फुलटो चेंडू. चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढले, चेंडू मिडम क्षेत्राकडे जातोय. दोन धावे श्री गणेशा होतोय. अरविंद भोईर यांच्या खात्यावर 2 धावा लागतात. संघाच्या पलकावर 2 धावांनी श्री गणेश होतोय. बीन बात 2 अशी सुरुवात. पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडूला थोडस वेट करून केलेला आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर झोनला. दीपक भोईर यांच्याकडून झेल मात्र घेतला जात नाही, क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. श्याम पाटील चेंडूला गॅदर करतात. एकापेक्षा जास्त नाहीये, स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या वाढते. बिन बात 3
आता मात्र हरिदास इष्टीरक्षक फलंदाज 45 वय गटातील ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट ओली या संघाची। पुढचा चेंडू आता मात्र अतिशय सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, मात्र तितक्याच सहजरित्या चेंडूला खेळून काढलेला आहे। चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्राकडे राजू म्हात्रे यांच्याकडे। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी एका धावीने संघाच्या फलकावर बिनबाद 4। मी आवाज देऊ इच्छितो गावदेवी स्पोर्ट रांजनोली आणि कालिकामाता खारबाव जरा तोरा करा प्लीज। अप्रतिम एष्टी रक्षण आपण पाहतोय महेश माले यांच्या मार्फत आणि एक मोठा फलंदाज इष्टीचे दोन बाद पर बाद होतोय अरविंद भोईर यांच्या रूपानं गावदेवी होली या संघाचा। अरविंद भोईर यांना मैदान सोडून जावं लागणार आहे। अतिशय चांगली इष्टीरक्षकाची भूमिका आपण पाहतोय श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाकडून महेश माली यांच्या मार्फत। 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय। यानंतर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत केदारनाथ। अवे चांगला फलंदाज आहे। आता मात्र हरिदास आणि केदारनाथ हे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची जोडी गावदेवी स्पोर्ट ओली या संघाकडून शतक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाकडून। भिवंडी सिनियर 40+ आयोजित चाचणी स्पर्धा 2018 आणि या स्पर्धेचं अतिशय सुरेख असं आयोजन नियोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून जे टीव्ही मॉनिटरवर या स्पर्धेचा आनंद लुटत असतील त्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अतिशय सुरेख चेंडू स्लिप मध्ये चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे। एक देखना फटका केदारनाथ याच्या बॅट मधून निघतोय। चौकाराशी आपलं खाता अकाउंट ओपन करतोय। धावसंख्या होते गावदेवी स्पोर्ट ओली या संघाची 1/8। एक बात आठ 43 धावांचं लक्ष्य आहे। दोन्ही मोठे संघ आहेत। सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात झालेली आहे। निश्चितच मी दोन्ही संघांना एक शेवटचा आणि अंतिम पुकार देऊ इच्छितो। कालिका माता खारबाव आणि गावदेवी स्पोर्ट रांजनोली कृपया प्लीज तोरा करा। यापुढील सामना या दोन्ही संघादरम्यान होणार आहे। कालिका माता खारबाव हा संघ इथं दाखल आहे। त्या संघाच्या सर्व खेळाडूंच आम्ही आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। विनोदजी ठाकरे पेंट टीम गावदेवी स्पोर्ट रांजोली आपण जरा तोरा करायचा आहे। शतक क्रमांक 1 संपतोय। संघाच्या फलकावर धावा आहेत गावदेवी स्पोर्ट ओली या संघाच्या 1/8। पाहूया दुसरं शतक नेहमीप्रमाणे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचे सर्वे सर्वा श्याम पाटील बॉलिंग मार्कवर अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा। गेले 4 दिवस आपण या क्रीडानगरीमध्ये पाहतोय। वीर तानाजी क्रीडानगरी अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी आणि ग्रामस्थ दापोडे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कैलास वश्य विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू हरिदास केसरीनाथ पाटील यांच्याकडून एक खास गॅलरीज इथं बांधण्यात आलेली आहे। अतिशय सुरेख चेंडू स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलेलं आहे फक्त ते हरिदास यानं। केदारनं त्याला संधी दिलेली आहे। एका धावीने संघाची धावसंख्या वाढते 1/9। पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर श्याम पाटील शतक क्रमांक 2 प्रगती पदावर।
मात्र चेंडूला लॉक केले, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रामा येतात आणि केदारनाथ याची खेळी संपुष्टात येते. दुसरा फलंदाज बाद होतोय केदारनाथ. नवव्या धाव संख्येवर गावदेवी ओलिया संघाला दुसरा आदरा बसतोय आणि आता मात्र संघातील भरोशाचा फलंदाज प्रेमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे फलंदाजीसाठी. पाहूया 43 धावांचं लक्ष्य आहे. कृपया गावदेवी स्पोर्ट रांजनोली चालू सामना संपताच या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होणं हे अनिवार्य राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. कारबाव हा संघ इथं हजर आहे. गावदेवी स्पोर्ट रांजनोली श्याम पाटील दुसरं शतक, पुढचं चेंडू अतिशय स्वेर मारा. पंच आमच्याकडे वर्तत. अतिरिक्त धावसंख्येत भर, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. वेलकम, सुस्वागतम. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे 2-10. शतक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाकडून श्याम पाटील यांच्या मार्फत. भव्य 43 धावांचे लक्ष्य आहे. आजच्या सुपर एट साखळी सामन्यानं सुरुवात झालेली आहे. अतिशय सुरेख चेंडू थर्मॅन रिजनला जातोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. चेंडू अडवला जातोय, चेंडूची फेक होते. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 3 धावा धावून पूर्ण केले आहेत. धावसंख्या होते गावदेवी स्पोर्ट ओलिया संघाची 2-13. अजूनपर्यंत शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. श्याम पाटील यांच्या गोलंदाजीतले पाहूया 2 चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतात नव्याने आलेले फलंदाज प्रेमनाथ गावदेवी ओली या संघाकडून. चेंडूला सोडून दिलेला आहे इष्टरक्षक महेश माली यांना, मात्र काही चेंडू जज करता आलेला नाहीये. बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. 22 अतिरिक्त धावसंख्येत भर, धावसंख्या 14. या स्पर्धेसाठी ज्यांनी उत्कृष्ट गुणलेखिकाची भूमिका पार पाडलेले ते पिंपळास गावचे सुपुत्र आमच्या भिवंडी समालोचक संघटनेचे संलग्न स्कोरर अल्पेश गायकवाड, धन्यवाद. मात्र चेंडूला शॉर्टम पुल केले. पाहूया चेंडू जातोय मिड विकेट, रेज ऑन 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार येतोय. शतक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. गावदेवी ओलिया संघाच्या फलकावर धावा आहेत 2-18. उर्वरित 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आमचे गुणलेखक अतिशय तीक्ष्ण नजरेने या सामन्याचं अतिशय चांगले गुणलेखकाची भूमिका पार पाडताना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट रांजनोली आणि कालिका माता खारबाव अतिशय चांगली मोठी लढत पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना यानंतर त्या सामन्यामध्ये.
बारा चेंडू आणि 25 धावांचं समीकरण निश्चितच कर्णधार अरविंदजी भोईर संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खेळण्यासाठी जे चेंडू निवेचे चेंडू हे फ्री मध्ये देण्यात आलेले आहेत संपूर्ण स्पर्धेसाठी धन्यवाद अरविंदजी भोईर। तर तिसरे शतक मार्गस्थ होतोय महेश माळी यांच्या मार्फत 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष्य दूर अव्या मैदानाच्या आत मध्ये चेंडू आणि बॅटचा संघर्ष सुरू आहे। तिसऱ्या शतकातील पहिला चेंडू एक स्वेर मारा आणि निश्चितच या सामन्यातील हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरू शकतो। 5 धावा या बोनसच्या स्वरूपात गावदेवी ओली या संघाला आलेले आहेत आणि निश्चितच त्यांचे दोन्ही 12वे खेळाडू देखील या 5 धावांनी खुश असणार आहेत। धन्यवाद। 5 धावा या बोनसच्या स्वरूपात आता मात्र समीकरण बदलते 12 चेंडू आणि 10 धावा धावगतीचा जर विचार केला तर 10च्या सरासरीनं 2 शतकामध्ये 20 धावा जमा करायचे आहेत। या उलट एक चांगली गोलंदाजी आता लावी लागणार आहे। महेश माळी कुठेतरी फॉलो थ्रू मध्ये चुकतात आमचे पंच आमच्याकडे वळतात व्हाईटची खून होते। पुन्हा एकदा कुठलाही चेंडू न टाकता महेश माळी यांच्याकडून 7 धावा या मोफत देण्यात आलेल्या आहेत ओली या संघासाठी। अतिशय सुरेख चेंडू चेंडूला फक्त आणि फक्त प्लिक केले सन्मान केला होता चेंडूचा 2 धावा मिळतात। तिसरी धावी सहजरित्या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न महेश माळी कुठेतरी गरमागरमी मध्ये आहेत। खरोखरच अतिशय खराब खराब खेळ पाहतोय आपण खराब खेळ पाहतोय श्यामस्फोट धामणगाव या संघाकडून एक खराब खेळ। 5 धावा आलेले आहेत 5 धन्यवाद। 6व्या धावेचा प्रयत्न होता आणि निश्चितच श्यामस्फोट धामणगाव संघाचे 12वे खेळाडू जरी शांत बसले असले तरी आपल्या गावदी ओलिया संघाचे 2 खेळाडू आनंदोत्सव साजरा करताना आमच्या समालोचक कक्षामध्ये महेश माळी कुठेतरी जास्त उत्साहित दिसत आहेत। आता मात्र धावसंख्या अकरा चेंडू आणि 14 धावा खरोखर ज्या स्पर्धेमध्ये मोहनदादा भोईर आपण बघितलं की बरेचसे निर्णय हे ज्या ज्या संघाने चुका केलेल्या आहेत त्या संघाला मात्र या स्पर्धेतून कुठेतरी बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या मार्गावर आहेत। गुरुदत्त मानकुली हा संघ देखील निश्चितच ते असं तरी जम्बो सर पुढे दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकणे हारणे हा खेळाचा एक भाग आहे मात्र कुठलाही खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये सामना हारण्यासाठी जात नाहीये। धावा हवे आहेत 11 चेंडू 14 प्रवीण येतोय प्रवीण आणि प्रेमनाथ एक जबरदस्त भरवशाची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी पाहूया महेश माळी। आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने स्वेर मारा धावसंख्या झाली 33 11-13 11-13 समीकरण 30 झालेले आहेत। खरोखरच महेश माळी यांची या शतकामध्ये जर आपण गोलंदाजी बघितली तर असं वाटत नाहीये की गोलंदाज महेश माळी आहेत चांगले खेळाडू आहेत। आता मात्र चेंडूचे लिव्हिंग एसटी रक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत। खरोखरच जो आपण क्रिकेट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जसं काय धामणगाव संघ कुठेतरी कमी पडतोय धावसंख्या झालेली आहे ती 32
पुन्हा एकदा चेंडू जातोय इष्टरक्षकाच्या मागे बॅटची लिव्हिंग एज लागते. एक धाव मिळते प्रेमनाथ यांना, धावसंख्या पोचते 3-33. नऊ धावच समीकरण आहे. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेश माली यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलेले निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. हॅलो. आता मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झालेली ती 37, लॉस ऑफ 3 विकेट. गावदेवी स्पोर्ट ओलिया संघ आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7-7 उतार आलेला आहे मोहनदादा भोईर. धन्यवाद. रांजवडी या संघाचा संघनायक आणि विपक्ष कालिकमाता खारबाव या दोन्ही संघाच्या संघटनेक विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी प्लीज व्यापी कक्षाशी संपर्क साधा. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. त्या ठिकाणी आमचे मान्यवर आजचे प्रमुख अतिथी भिवंडी क्रिकेट समालोचन जी संघटना आहे त्या संघटनेचे विद्यमान सचिव तसेच सदस्य श्री तो मनोजी ठाकरे आणि संदीप वखारे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. विजयासाठी अजूनही अंतिम षटक प्रगती पथावर विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. प्लीज आपण शतरक्षण सजवून घ्यायचं आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे गावदेवी स्पोर्ट ओलिया संघाला. या उलट एक चांगलं शतक जर हाताळलं गेलं राजू म्हात्रे यांच्या मार्फत तर निश्चितच श्यामस्फट धामणगाव संघ विजय संपादन करू शकतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये जे फलंदाज आहेत प्रेमनाथ आणि प्रवीण तर निश्चितच एक वरचढ बाजू असणार आहे ती गावदेवी स्पोर्ट ओलिया संघाची. 7 चेंडू आणि 5 धावा. पाहूया राजू म्हात्रे शतक क्रमांक 4 राईट हँड ओव्हरचा मारा आमच्या समालोचक कक्षाच्या एंड करून गोलंदाजी करण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. पाहूया समोर फलंदाज एक मोठा फलंदाज प्रेमनाथ पाटील. पहिला चेंडू 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आणि अतिशय सुरेख असा अप्परकॉट केलेला आहे. चेंडू जातोय थर्मेन रिझनला 4 धावांसाठी. श्याम चौगुले यांच्या कटआउटला सलामी देतोय आणि आता मात्र 5-1 स्कोर लेवल झालेला आहे. सामना टाय स्कोर लेवल 5 चेंडू. गावदेवी स्पोर्ट रांजनवली कृपया प्लीज इनिंगची 4 शतक संपल्यानंतर आपण नाणेफेक करतो. इथं मात्र पूर्ण सामना संपतोय. 3 चा टायमिंग होता आपल्या सामन्याचा आणि इथं मात्र 1 धाव मिळते. गावदेवी ओलिया संघ विजय ठरतोय. भाऊ यांचा इशारा येतोय. लेग बाईचा अभिनंदन असणार आहे टार्झन पाटील अरविंद भोईर प्रेमनाथ केदारनाथ. ऑल द बेस्ट हडलक महेश माली रामामामा मयेकर.